बाचणी परिसरातील ग्रामस्थांची आजची सकाळ झाली तीच विठुरायाच्या गजरानं. काही जणांना तर आषाढी वारी सुरू झाली की काय असा भास झाला. वारकऱ्यांची पारंपरिक वेशभूषा, हातात टाळ मृदुंग, अखंड विठुनामाचा गजर आणि माऊलीचा जयघोष करणारे शेकडो वारकरी सकाळी पाहायला मिळाले. मात्र हे होते चिमुकले विठुरायाचे भक्त. बाचणीपासून प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या नंदवाळपर्यंत सगळा परिसर विठू माऊलीच्या गजरानं भक्तिमय झाला होता. लहान मुलांवर चांगले संस्कार व्हावेत यासाठी अनेक ठिकाणी समर कॅम्प आयोजित केले जातात. मात्र त्यातही वेगळेपण दर्शवत शाळकरी मुलांना संत साहित्य, भजन, कीर्तन आणि महाराष्ट्राची ऐतिहासिक वारकरी परंपरा कळावी यासाठी कोल्हापुरातील कल्पवृक्ष प्रतिष्ठान आणि दत्ताजीराव माने सराफ यांच्या वतीनं आज बालवारकऱ्यांची दिंडी काढण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून शाळकरी मुलांना एकत्र करून त्यांना संत परंपरा, वारी याबाबतची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर 1500 बाल वारकऱ्यांच्या सहभागातून करवीर तालुक्यातील बाचणी ते नंदवाळ असा 20 किलोमीटरचा प्रवास पायी दिंडीद्वारे पूर्ण करण्याचा संकल्प संयोजकांनी केला होता. त्यानुसार आज सकाळी बाचणी गावामध्ये मुलांना एकत्र करण्यात आलं. टाळ, मृदुंग, भजन, अभंग गात आणि विठू माऊलीचा जयघोष करत बाल वारकऱ्यांची दिंडी 20 किलोमीटरचं अंतर पार करून नंदवाळला पोचली. या बालदिंडीसोबत वारकऱ्यांच्या 40 दिंड्याही सहभागी झाल्या होत्या. बाचणी, सडोली, हळदी, देवाळे, कांडगाव आणि नंदवाळमध्ये दिंडीचं उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं. शाळकरी मुलांना महाराष्ट्राची संत परंपरा आणि वारीची परंपरा समजावी यासाठी दिंडीचं आयोजन केल्याचं संयोजक अजित पाटील, युसुफ बारगीर यांनी सांगितलं. कल्पवृक्ष प्रतिष्ठान कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानानं या ठिकाणी बाचणी ते नंदवाळ लहान मुलांची संतांची वारी या ठिकाणी आहे. समाज हा व्यसनमुक्त व्हावा, संतांचे विचार घरोघरामध्ये पोचावत यासाठी या हा उपक्रम आहे. लहान मुलांना जर संतांचं वाङ्मय काय आहे, संतांचं चरित्र काय ते या ठिकाणी त्यांचा वेश धारण करून या ठिकाणी अनेक लहान मुलं या ठिकाणी मुक्ताय झालेले आहेत. काही जणाही आहेत, काही माझे ज्ञानोब काय झाले त्यांचे विचार घराघरामध्ये पोहोचावं हा एकाच उद्देशाने ही संतांची पायीवारी बाचणी ते नंदवाळ या ठिकाणी होत आहे. नंदवाळमध्ये पोहोचल्यानंतर भाविक, वारकरी आणि ग्रामस्थांनी बालचमूंच्या दिंडीवर पुष्पवृष्टी केली. बालचमूंच्या दिंडीसोबत परिसरातील सुमारे 40 दिंड्या सहभागी झाल्यानं नंदवाळ परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला.